गुड इवनिंग स्टूडेंट, आर यू हेयर माई वॉइस? यस मैम, यस मैम, गुड इवनिंग, वेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू। यस, गुड इवनिंग। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग पार्ट बघणार आहोत, जो की आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन। पोलन पिस्टिल इंटरॅक्शन। पोलन म्हणजे काय हे तर तुम्हाला माहितीच आहे, दॅट मीन्स पोलन ग्रेन। काय आहे पोलन? मीन्स पोलन ग्रेन। आणि पिस्टिल मीन्स अँथर सिग्मा। पिस्टिल काय आहे? अँथर, सिंगल मेंबर ऑफ गायनोशियम, सिंगल मेंबर ऑफ गायनोशियम। व्हेरी गुड, आय थिंक गौरी इज गिविंग मी आन्सर दिस। सिंगल मेंबर ऑफ गायनोशियम इज कॉल्ड एज पिस्टिल ऑर कार्पेल। आपण पिस्टिलेट अँड सेमिनेट फ्लावर बघितलं होतं ना, आठवते का? पिस्टिलेट अँड सेमिनेट फ्लावर आपण हेही बघितलेलं होतं। ओके, पिस्टिल मीन्स सिंगल मेंबर ऑफ गायनोशियम इज कॉल्ड एज पिस्टिल। ठीक आहे, कशाला म्हणतात आता लक्षात राहील ना? आणि सिंगल मेंबर ऑफ एंड्रोशियम इज कॉल्ड एज त्यावरून नाव काय पडले होते? पिस्टिलेट अँड स्टॅमिनेट फ्लावर। इफ द फ्लावर इज युनिसेक्सुअल, पिस्टिलेट अँड स्टॅमिनेट फ्लावर, ह्या दोन टर्मिनॉलॉजीज आपण बघितल्या होत्या। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये कुठले कुठले इव्हेंट असतात। ओके, सो अँथर डिपॉझिट होतो ऑन द स्टिग्मा। ओके, दिस वन इज अ स्टिग्मा, दिस इज स्टाइल। रफ डायग्राम सांगते, अँथर इज डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा अँड फॉर्म पोलन ट्यूब अँड गोज अप टू, कुठपर्यंत जाणार पोलन ट्यूब? अँड इट गोज अप टू ओव्ह्युल। ठीक आहे, ओव्ह्युल कुठे असणार आहे? ऍट दिस अनाट्रोपस ओव्हिलचा स्ट्रक्चर आपण स्टडी केलेला होता। ठीक आहे, दिस इज अनाट्रोपस ओव्हिल। तर फ्रॉम डिपॉझिशन ऑफ स्टिग्मा, फ्रॉम डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन द स्टिग्मा अप टू दिस पोलन ट्यूब पर्यंत जे जेवढेही इव्हेंट्स आहेत, ऑल दिस इव्हेंट्स आर कम्स अंडर पोलन पिस्टिल इंटरॅक्शन। ओके, ऑल दिस इव्हेंट्स आर कम्स अंडर पोलन पिस्टिल इंटरॅक्शन। मग स्टेप बाय स्टेप आपल्याला काय काय बघायचं आहे? डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन, त्यानंतर पोलन ट्यूब कशी फॉर्म होते, देन एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू द स्टाइल, देन एंट्री ऑफ पोलन ट्यूब टू द एम्ब्रियो सॅक ऑर टू द ओव्ह्युल। हे सगळे इव्हेंट्स कशात येणार? पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये। ओके, कशात येणार हे सगळे? पोलन पिस्टिल इंटरॅक्शन। कुठून स्टार्ट होणार ही प्रोसेस? डिपॉझिशन ऑफ स्टिग्मा। आणि कुठे एंड होणार? व्हेन द टू मेल गॅमेट। काय हे पोलन ट्यूब मध्ये काय प्रेझेंट असणार आहे? मेल गॅमेट। हे मेल गॅमेट जोपर्यंत या एम्ब्रायो सॅक मध्ये एंटर होत नाही, तोपर्यंतचे सगळे इव्हेंट कशात येतील? पोलन पिस्टिल इंटरॅक्शन। ओके, हा पॉइंट समजला तुम्हाला पोलन पिस्टिल इंटरॅक्शनचा? कुठले कुठले इव्हेंट्स येतात यामध्ये? फ्रॉम डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन अप टू एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन टू द ओव्ह्युल, ऑल इव्हेंट्स कम्स अंडर पोलन पिस्टिल इंटरॅक्शन। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पोलन, जेही पोलन आता हवेमध्ये असतील। ओके, आता हवेमध्ये तर बरेचसे पोलन ग्रेन्स प्रेझेंट असतात, सगळे एकाच स्पेसिसचे असतील असे नाही। मग या स्टिग्मावर नेहमी सेम स्पेसिसचा पोलन ग्रेन डिपॉझिट होणार, दिस इज नॉट गॅरंटी। ओके, ही गॅरंटी नाही आहे की ऑलवेज इथे सेम स्पेसिसचा पोलन ग्रेन डिपॉझिट होणार। काही पोलन ग्रेन्स हे दुसऱ्या स्पेसिसचे पण येऊ शकतात। ओके, काही पोलन ग्रेन्स हे तिसऱ्या स्पेसिसचे येऊ शकतात। तुम्हाला कलर डिटेक्ट होत आहे ना, डिफरंट कलर?
रेड आणि ग्रीन ब्लॅक कलर तिथे यूज करत आहे मी, दिसत आहे की नाही तुम्हाला? ग्रीन आणि ब्लॅक दिसते मॅडम. दिसत आहे आता ग्रीन आहे ते ब्लॅक दिसते. ओके असू देत मग, रेड दिसत आहे ना तुम्हाला. सपोज दिस इज अ, यस सपोज दिस इज अ पोलन ग्रेन फ्रॉम द सेम स्पेसिस, आणि हा जो पोलन ग्रेन आहे हा आहे डिफरंट स्पेसिसचा, सेकंड स्पेसिस. ओके आणि हे असेल थर्ड स्पेसिसचा. वेगवेगळे जे पोलन ग्रेन आहेत नॉट फ्रॉम द सेम स्पेसिस, वेगळ्या स्पेसिसचे किंवा वेगळ्या फ्लावरचे पोलन ग्रेन सुद्धा या स्टिग्मावर डिपॉझिट होऊ शकतात. दिस इज नॉट ऑलवेज दॅट राईट पोलन ग्रेन डिपॉझिट ऑन अ राईट स्टिग्मा. अदर रॉंग पोलन ग्रेन्स मीन्स अदर स्पेसिसचे पोलन ग्रेन सुद्धा या स्टिग्मावर डिपॉझिट होऊ शकतात. देन दे हॅव एबिलिटी टू रिकॉग्नाइज पोलन ग्रेन फ्रॉम द सेम स्पेसिस. काय करायला एबल आहे ते स्टिग्मा, दिस स्टिग्मा able, the stigma is having ability to recognize the same species pollen grain. Here stigma jawar ek capacity ahe ki same species che pollen grain orkhayche ani dusre species che pollen grain kuthle ahe te hi orkhayche. Okay ani same species che jar pollen grain astil taras te kay kartil tithe pollen tube form karu shaktat, not the other species pollen grain. सेम स्पेसिसचे असतील तरच तिथे जर्मिनेशन होणार, तरच ते काय करतील इथलं जे शुगरी सबस्टन्स प्रेझेंट आहे या स्टिग्मावर ते शुगरी सबस्टन्स अँड वॉटर इज ऍब्सॉर्ब बाय द पोलन ग्रेन्स, आणि त्यानंतर काय होणार तिथे पोलन ट्यूब ही जर्मिनेट होणार. ठीक आहे, आपण वन बाय वन इथे स्टेप्स लिहूया आणि तुम्हाला एक्सप्लेन पण करते. ठीक आहे, तोपर्यंत बरेचसे स्टुडंट्स जॉईन होत आहेत. पण तुम्हाला हे समजलं का पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये कुठून कुठपर्यंतचे इव्हेंट्स आपण बघणार आहोत? समजलं का डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन टू? सगळ्यात पहिले आपण काय बघणार, पोलन डिपॉझिशन. ओके पोलन डिपॉझिशन कुठे डिपॉझिट होणार पोलन ग्रेन? ऑन द स्टिग्मा पोलन ग्रेन्स गेट डिपॉझिटेड. बरेचसे डिफरंट स्पेसिसचे पण पोलन ग्रेन्स तिथं डिपॉझिट होतील, बट द स्टिग्मा हॅव एबिलिटी टू रिकॉग्नाइज सेम स्पेसिस पोलन ग्रेन और डिफरंट स्पेसिस पोलन ग्रेन. ठीक आहे, द सेम स्पेसिसचा पोलन ग्रेन असेल तरच तो काय करेल तिथे, सेम स्पेसिसचाच पोलन ग्रेन असेल तर काय होणार, पोलिनेशन. येस, तर पोलन डिपॉझिशन नंतर आपण काय बघणार आहोत, आफ्टर पोलन डिपॉझिशन रिकॉग्निशन, रिकॉग्नायझेशन. ओके रिकॉग्नाइज करणार कोण, रिकॉग्नाइज करणार ते स्टिग्मा रिकॉग्नाइज करणार पोलन ग्रेन सेम स्पेसिसचा आहे की डिफरंट स्पेसिसचा. ओके and if the pollen grain is from same species, that species ta jar pollen grain asel tar pudhe kay honar, that pollen grain absorb water and sugary substance, that is nutrition. Kon absorb karnar, pollen absorb water and nutrition from stigma. थोडं स्पीड मध्ये होत आहे का लेक्चर, समजत आहे ना तुम्हाला? आपण वन बाय वन स्टेप्स बघणार आहोत, कशामध्ये पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. एक एक इव्हेंट तुम्हाला समजले. येस काय झालंय, ब्लर दिसते आणि व्हिडिओ पॉज होत आहे. कॅमेरा व्यवस्थित सेट करा मॅडम, दिसत नाही व्यवस्थित. मॅम जरा मागे घ्या कॅमेरा. आता दिसत आहे, मागे घ्यायचा. येस मॅम, तुमचा आवाज पण जरा करत करतोय.
आणि व्हिडिओ पण पाहत होते मॅडम. ओके काय आहे इकडे पाऊस बराच येऊन गेलाय त्याच्यामुळे थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम होत आहे. आता दिसतंय क्लिअर, बोट दिसतंय क्लिअर अँड माय व्हॉइस? यस मॅम. मधून जरा अडखळ्या कधी येतो. अडखळते मॅडम. मग आता काय करायचं तुम्हीच सांगा, कारण आपल्याला लेक्चर पण महत्वाचं आहे आणि नेटवर्क प्रॉब्लेमचा राज असणारच आहे कारण पाऊस आहे. आणि आज तर लेक्चर होणार की नाही याची गॅरंटी नव्हती, कारण जस्ट बिफोर 5 मिनिट्स लेक्चरच्या 5 मिनिटं आधी लाईट आले, नाहीतर इकडची इलेक्ट्रिसिटी पण गेली होती. चला स्टार्ट करायचं आपण मग आता. आता आवाज येतोय क्लिअर माझा सर्वांना? तुमचा माइक म्यूट करा, माइक म्यूट करा. ओके, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप आफ्टर ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड न्यूट्रिशन फ्रॉम द स्टिग्मॅटिक सर्फेस? कुठलं असणार आहे नंतर? येस, कुठली स्टेप असणार आहे नंतरची? फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. येस, पोलन ट्यूब तिथे फॉर्म होणार. आणि कुठून फॉर्म होणार? फ्रॉम द जर्म पोर. कुठून फॉर्म होणार? फ्रॉम द जर्म पोर. सपोज दिस इज अ पोलन ग्रेन. ओके, पोलन ग्रेनच्या दोन ज्या लेयर्स असतात, दॅट इज डर्म, स्पोरोडर्म, दिस वन इज अ एक्झाइन अँड आउट इनर इज द एंटाइन. ओके, आणि जर्म पोर पासून काय होते, काय फॉर्म होते जर्म पोर पासून? काय फॉर्म होते? पोलन ट्यूब. येस, अँड फॉर्मेशन ऑफ दिस पोलन ट्यूब इज कॉल्ड ऍज जर्मिनेशन. काय म्हणणार आपण? पोलन जर्मिनेशन. पोलन जर्मिनेशन हे तुम्ही आर्टिफिशियल मेथडने पण बघू शकता. कसं बघणार? कॉलेजमध्ये ज्यावेळेस आपण पोलन अँथर्स आणणार, त्या अँथर्सला आपण थोडस क्रश करणार आणि शुगरी सबस्टन्स मध्ये ठेवणार. ओके, आणि त्यामध्ये आपण जेव्हा हे ठेवणार त्यावेळेस आपल्याला तिथे पोलन ट्यूब जर्मिनेट झालेली दिसते. ओके, पोलन इथे डिपॉझिट झाला स्टिग्मावर, त्यानंतर स्टिग्मावर प्रेझेंट असणार सबस्टन्स न्यूट्रिशन अँड वॉटर काय करणार? ऍब्सॉर्ब करणार. काय करणार? सगळं न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करणार आणि त्यानंतर इथे काय बनणार आहे? पोलन ट्यूब. अँड दिस फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब इज कॉल्ड ऍज जर्मिनेशन. पोलन जर्मिनेशन ठीक आहे. विच इज द नेक्स्ट स्टेप आफ्टर पोलन ऍज अ वॉटर अँड न्यूट्रिशन फ्रॉम द स्टिग्मॅटिक सर्फेस? देन पोलन ट्यूब इज फॉर्म अँड दॅट फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब इज कॉल्ड ऍज जर्मिनेशन ऑफ पोलन. ओके, जर्मिनेशन ऑफ पोलन. त्यानंतर स्टेप कुठली आहे तर ही जी पोलन ट्यूब फॉर्म झालेली आहे आता दिस पोलन जर्मिनेशन नंतर आपण काय बघणार आहोत? दोन इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहोत पोलन जर्मिनेशन मध्ये, जे की आपल्याला दोन्ही एनसीईआरटी ऍज वेल ऍज स्टेट बुक मध्ये पण दिलेलं नाही, पण हे तुम्हाला विचारल्या जाऊ शकतं. इफ द पोलन ट्यूब इमर्जेस फ्रॉम, आता हे काय आहे? पोलन ग्रेन. ओके, काय आहे? पोलन ग्रेन. आणि हे काय आहे? जर्म पोर. ज्या वेळेस एकाच जर्म पोर पासून पोलन ट्यूब फॉर्म होते इट इज कॉल्ड ऍज मोनोसिफोनस. ओके, इट इज कॉल्ड ऍज, जर एकच पोलन ट्यूब, ओनली वन पोलन ट्यूब इज जर्मिनेट, देन इट इज कॉल्ड ऍज मोनोसिफोनस. हा पॉइंट लिहून घ्या, कारण मी जी नोट्स बनवलेली आहे त्या नोटमध्ये पण हा पॉइंट इन्क्ल्यूड करायचा राहिलाय. इफ ओनली वन पोलन ट्यूब इज जर्मिनेट इमर्जन्स फ्रॉम धिस पोलन ग्रेन इट इज कॉल्ड ऍज मोनोसिफोनस. अँड इफ मेनी जर्मिनेट देन, त्याला काय म्हणणार? मेनी पोलन ट्यूब जर्मिनेट फ्रॉम धिस सिंगल पोलन ग्रेन. आता इथून जर एक पोलन ट्यूब तयार झाली तर आपण त्याला काय म्हणणार? मोनोसिफोनस. काय म्हणणार? मोनोसिफोनस. अँड इथूनही जर पोलन ट्यूब जर्मिनेट झाली, या जर्म पोर पासूनही पोलन ट्यूब जर जर्मिनेट झाली, देन इट इज कॉल्ड ऍज पॉलीसेफेनस. व्हेरी गुड, इट इज कॉल्ड ऍज पॉलीसेफेनस.
but only one jump pore from such a pollen grain. If मी कुठली कंडिशन सांगत आहे, पॉलीसिफोनस जर कंडिशन असेल, इथून इथून आणि ह्या तिन्ही जर्म पोर पासून जर पोलन ट्यूब बनत असेल तरीही फक्त एकच पोलन ट्यूब ही कुठपर्यंत जाणार, ओव्युल पर्यंत जाणार. बाकीचे जे जर्म पोर पासून पोलन ट्यूब फॉर्म झालेली आहे त्या काय होतील, डिजनरेट होतील. ओनली वन पोलन ट्यूब गेट अप गो अप टू द ओव्युल. ठीक आहे, फक्त एकच पोलन ट्यूब ओव्युल पर्यंत जाणार, बाकीच्या जाणार नाहीत. बाकीच्या काय होतील, त्या डिजनरेट होऊन जातील. हा पॉइंट समजला अबाउट मोनोसिफोनस अँड पॉलिसिफोनस, समजला का मॅडम? ओके, देन द नेक्स्ट वन इज एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू दिस स्टाईल. ह्या स्टाईल मधून जी एंट्री असणार आहे पोलन ट्यूबची, नाव अबाउट इट, एंट्री ऑफ पोलन ट्यूब फ्रॉम स्टाईल. आता स्टाईल ही एकतर कशी असणार आहे, हॉलो असेल किंवा सॉलिड असेल. ओके, स्टाईल ही कशी असेल, एकतर हॉलो असेल किंवा सॉलिड असेल. आता ही जर पोलन ट्यूब आपण बघितली, तर ही पोलन ट्यूब जर आपण हॉलो दाखवली तर इथे काय असणार आहे, जस्ट दिस इपिडर्मिस. आणि पोलन ट्यूब कशी एंटर होणार आहे, इझिली इट कॅन एंटर फ्रॉम द स्टाईल अप टू द ओव्हुल. ओके, बट आय एम ड्रॉइंग द अनादर वन इज, फक्त मी स्टिग्मॅटिक सर्फेस दाखवणार आहे आणि स्टाईल दाखवणार. ओके, बाकी पोलन ट्यूब वगैरे दाखवणार नाही आता. सो दिस इज स्टिग्मॅटिक सर्फेस. काय आहे हे, स्टिग्मॅटिक सर्फेस. त्यानंतर दिस वन इज अ इपिडर्मिस. कुठली लेअर आहे, इपिडर्मिस. ओके, वरती आणि खाली ह्या दोन्ही याच्यामध्ये फक्त इपिडर्मिस आपण सेम दाखवलेली आहे. ठीक आहे, दिस वन इज अ इपिडर्मिस, दिस इज स्टिग्मा. तुम्हाला ग्रीन कलरने लिहिलेलं दिसतंय का? हो, दिस वन इज अ स्टिग्मा अँड दिस इज स्टाईल. ओके, आता इथे ओवरी काढलेली नाही आहे, फक्त दोन्ही ठिकाणी काय दाखवतो आपण, स्टिग्मा फक्त इंडिकेट केलेला आहे. त्यानंतर या स्टिग्मॅटिक, दिस वन इज अ हॉलो स्टिग्मा, हॉलो स्टाईल, दिस इज हॉलो स्टाईल. पोकळ म्हणतो ना आपण. ओके, पोकळ तुम्हाला माहिती आहे, कमळाचं देठ, कमळाचं हे कसं असतंय, पोकळ असते तशासारखं. ओके, दिस वन इज अ हॉलो अँड दिस इज सॉलिड. आता सॉलिड कशावरून तेही तुम्हाला सांगते. द इनर सेल्स, द इनर टू धीस, इट इज पॅरेन्काइमाटस सेल्स आर प्रेझेंट इन द सॉलिड स्टाईल. कुठल्या सेल्स आहेत, पॅरेन्काइमाटस सेल्स आर प्रेझेंट अँड दीज आर कॉल्ड ऍज कनेक्टिव्ह टिश्यू. दिस इज कॉल्ड ऍज कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, कुठले टिश्यू म्हटलेले आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू, सॉरी कंडक्टिव्ह टिश्यू आहेत, नॉट कनेक्टिव्ह, कंडक्टिव्ह टिश्यू. कशात प्रेझेंट आहे, हॉलो स्टाईल मध्ये कि सॉलिड स्टाईल मध्ये, कशात प्रेझेंट आहेत कंडक्टिव्ह टिश्यू, हॉलो स्टाईल मध्ये प्रेझेंट आहे. हॉलो स्टाईल मध्ये कसं असणार आहे, पोकळ. ओके, पोकळ कशी असणार आहे ही स्टाईल, हॉलो. आणि ही सॉलिड स्टाईल कशी असणार आहे, कंडक्टिव्ह टिश्यू विच आर द पॅरेन्काइमाटस टिश्यू, पॅरेन्काइमाटस सेल्स, दिस आर कॉल्ड ऍज कंडक्टिव्ह टिश्यू. मग या अशा जर सॉलिड स्टाईल वर ज्यावेळेस पोलन डिपॉझिट झालाय, ओके, इथे आपण आता काय करणार, पोलन ग्रेन. ओके, हा जर पोलन इथे डिपॉझिट झालेला आहे आणि त्यानंतर इथे पोलन ट्यूब जर्मिनेट जर झाली, तर ती इझिली ओव्हुल पर्यंत जाऊ शकते का? आता सांगा मला, इझिली त्या पोलन, इझिली ही पोलन ट्यूब ओव्हुल पर्यंत जाऊ शकते का? नाही जाणार. ओके,
कारण याला काय करावं लागेल, इथल्या ज्या कंडक्टिव्ह टिश्यू आहेत यांना क्रॉस करून त्या पोलन त्या ओव्हल पर्यंत जावं लागेल. ओके, मग अशी जी पोलन ट्यूब आहे, दिस पोलन ट्यूब एंटरिंग बाय मेकॅनिकली, कशी जाणार ही, इट एंटर्स बाय मेकॅनिकली पुशिंग दिस कंडक्टिव्ह टिश्यू अँड गो अप टू दॅट ओव्ह्यूल. काय करणार, ह्या कंडक्टिव्ह टिश्यूला पुश करणार आणि कुठपर्यंत जाणार, त्या ओव्ह्यूल पर्यंत. पण असं करेपर्यंत, असं करण्यासाठी हे काय होऊ शकतं, क्विज होऊ शकतं. काय होऊ शकते, इट गेट क्विज. क्विज म्हणजे काय, दाबल्यानंतर एखादा आपण ज्यावेळेस डेटॉल तुम्ही हातावर घेता, क्विझिंग वाला जर डेटॉल तुम्ही हातावर घेतला तर काय करता, त्याला प्रेस करता आणि त्यावेळेस डेटॉल आपल्या हातावर येतं. तशाच सारखं यामध्ये काय होऊ शकतं, क्विझिंग होऊ शकते. आणि क्विझिंग झाल्यानंतर काय होणार, यामध्ये प्रेझेंट असणारे जे कंटेंट आहे ते बॅकवर्ड डायरेक्शनला जाऊ शकतात. कुठले कंटेंट असतील त्यामध्ये, ट्यूब न्यूक्लियस असणार आहे, मेल गॅमेट्स असणार आहे. ओके, ट्यूब न्यूक्लियस अँड मेल गॅमेट्स हे कुठे जातील, टू द बॅकवर्ड डायरेक्शन. बट टू अवॉइड धिस बॅकवर्ड डायरेक्शन ऑफ धिस कंटेंट, त्यामध्ये काय होणार आहे, कॅलोज प्लग. फक्त इथे पोलन ट्यूब दाखवत आहे तुम्हाला. ओके, धिस इज अ पोलन ट्यूब, त्यामध्ये काय आहे, मेल गॅमिट, धिस वन इज अ ट्यूब न्यूक्लियस आणि त्यानंतर इथे असणार आहेत मेल गॅमिट. ओके, दिस आर द मेल गॅमिट. आता इथे जेव्हा ही हॉलो मधून जाते त्यावेळेस ते इझिली जाऊ शकते अप टू दॅट ओव्ह्यूल. बट व्हॉट हॅपन ड्युरिंग धिस सॉलिड, इथे ज्यावेळेस जाणार त्या ओव्ह्यूल पर्यंत, देन इट गेट क्विज. When it gets mechanically entered and pushing this conductive tissue, it gets quiz. आणि quiz झाल्यानंतर ह्यामध्ये जे male gametes आहेत ते backward direction ला जाऊ नये. For that purpose, here callous plug is formed at some interval. Okay? So this is callous plug. काय आहे? This one is a callous plug. काय म्हणणार त्याला? कॅलोज प्लग. काय फंक्शन आहे याचं, गॅलेक्सी जे फायू एक तर इथून रिमूव्ह व्हायचं आणि तुमच्या ओरिजिनल नेमनी इथे एंटर व्हायचं. तुमचे नाव आणि रोल नंबर ने आले नसतील तर त्यांनीही तसंच करायचं. एक तर इथे एंटर होता तुम्ही आणि त्यात माईक पण अनम्यूट ठेवता. शिकायचं असेल तर व्यवस्थित यायचं क्लासमध्ये. ओके, कुठे होतो आपण, अप टू दिस कॅलोज प्लग. यातून जेव्हा पोलन ट्यूब जाणार त्यावेळेस काय होणार, इट गेट क्विज. आणि क्विज जर झालं तर काय होणार, यामध्ये प्रेझेंट असणारे मेल गॅमेट्स किंवा जेही कंटेंट आहे तो बॅकवर्ड डायरेक्शनला जाऊ शकतो. बट टू अवॉइड धिस हेअर कॅल डबल सांगा, तुमचं ऐकूच आलं नाही. ओके ओके, कॅलोज प्लग पर्यंत ऐकायला आलं, कॅलोज प्लग पर्यंत ऐकायला आलं सर्वांना. हो मॅडम. तर बघा, कॅलोज प्लग कशासाठी फॉर्म झालेलं असते, ज्यावेळेस सॉलिड स्टाईल मधून, कधी सॉलिड स्टाईल मधून किंवा हॉलो स्टाईल मधून पोलन ट्यूब ज्यावेळेस एंटर करते तर बॅकवर्ड डायरेक्शननी ज्यावेळेस हे कंडक्टिव्ह टिश्यूला पुश करून खाली एंटर होत असते ही पोलन ट्यूब, त्यावेळेस बाय क्विझिंग हे आत प्रेझेंट असणारे जे मेल गेमिट्स आहेत किंवा जेही कंटेंट त्यामध्ये प्रेझेंट आहे हे काय होऊ शकतं, बॅकवर्ड डायरेक्शनला जाऊ शकतं. ओके, तर हे असे बॅकवर्ड डायरेक्शनला जाऊ नये. फॉर दॅट पर्पज हेअर कॅलोज प्लग इज फॉर्म. आता पहिले मेल गॅमेट कुठे होते, ऍट हिअर, त्यानंतर हळूहळू पोलन ट्यूब इथपर्यंत फॉर्म झाली. पण इथे तुम्हाला काय फॉर्म झालेलं दिसेल, तर पहिले पोलन ट्यूब मध्ये मेल गॅमेट्स इथपर्यंतच आहे. ठीक आहे, आता इथे फक्त मी काढून दाखवते तुम्हाला. कुठपर्यंत आहे फक्त एवढे. आता पुढे जर ही पोलन ट्यूब फॉर्म झालेली असेल आणि कंटेंट कुठे आहेत, आता इथे आहेत. ठीक आहे,
ऍट हिअर. मग इथलं जे कॅलोस प्लग आहे हे ऍज इट इज राहणार. कुठे राहणार? हे ऍज इट इज राहणार. सेम पोलन ट्यूब इथे फॉर्म झालेली आहे, पुढे आपण ड्रॉ केलेली. मग हे कंटेंट पुढे जात आहे तर इथे कॅलोस प्लग फॉर्म होणार टू अवॉइड बॅकवर्ड डायरेक्शन ऑफ धिस मेल गॅमेट ऑर धिस एंटायर कंटेंट. कुठले कंटेंट असणार आहे त्यामध्ये? ट्यूब न्यूक्लियस असणार आहे, ट्यूब न्यूक्लियस तर सायटोप्लाझम असणार आहे अँड मेल गॅमेट. ओके, समजलं हे कॅलोस प्लग? समजलं मॅडम? ओके, मी एक इमेज शेअर करते तुम्हाला कॅलोस प्लगची. बघा, दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर? हो. कॅलोस प्लग, आता इमेज थोडीशी मोठी करून दाखवत आहे. दिसत आहे कॅलोस प्लग? ऍट सम इंटरवल दिस कॅलोस प्लग आर फॉर्म. पण काय गरज आहे याची? टू अवॉइड बॅकवर्ड डायरेक्शन ऑफ द एंटायर कंटेंट विच आर प्रेझेंट ऍट द टीप ऑफ कोलन ट्यूब. ओके, समजला हा पॉइंट? कॅलोस प्लग ची डायग्राम दिसली सर्वांना? तुमच्या स्क्रीनवर दिसली का? होय मॅम. ओके, हो मॅडम. ठीक आहे, इथपर्यंत कळलं तुम्हाला अप टू कॅलोस प्लग? हो. ठीक आहे, नाव आय एम गोइंग टू इरेज ऑल दिस डायग्राम. याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आताच, कारण यानंतर ही डायग्राम मी परत एक्सप्लेन करणार नाही. ओके, सो व्हॉट विल बी द नेक्स्ट स्टेप? काय असणार आहे नेक्स्ट स्टेप? एंट्री ऑफ पोलन ट्यूब फ्रॉम द स्टाइल. त्यानंतर कुठे जाणार? पोलन ट्यूब कुठपर्यंत जाणार? अप टू ओव्युल. अप टू ओव्युल. ओव्युल पर्यंत जाणार आणि ओव्युल पासून कुठे जाणार? टू द एम्ब्रियो सॅक. टू द एम्ब्रियो सॅक. आता हे मी इथे डायग्राम काढते आणि तुम्हाला विथ डायग्रामॅटिक आता क्लिअरली समजणार. ठीक आहे, सो दिस इज अ स्टिग्मा, देन दिस वन इज अ स्टाइल अँड दिस इज ओवरी. ओवरी जरा मोठी काढू आपण, कारण इथे ओव्युल पण काढायचं आहे. विच टाईप ऑफ ओव्युल? कुठला ओव्युल आहे हा? वाय का असेल अनाट्रॉपस? बाकीचे ओव्युल पण तर आपण बघितले होते. 180 डिग्री. येस, 180 डिग्री मध्ये कर्व झालेला आहे. ऍज वेल ऍज मायक्रोपाइल एंड कुठे आहे? ऍडजेसंट टू द फ्युनिकल. दॅट्स वाय इट इज अनाट्रॉपस ओव्युल. ओके, कुठला ओव्युल आहे? अनाट्रॉपस ओव्युल. नाव ओव्युल मध्ये काय प्रेझेंट असते? ओव्युलच्या आतमध्ये काय असते? धिस वन इज ओरिन. ओव्युलच्या आतमध्ये ओरिन असते. एम्ब्रियो सॅक इज प्रेझेंट इन साइड दिस ओव्युल. ओके, आता मला नावं सांगा, त्या पूर्ण स्ट्रक्चरची नावं सांगा. धिस वन इज स्टिग्मा. येस, देन धिस वन इज स्टाइल. मला फक्त एक ते दोन स्टुडंटचीच आवाज येत आहेत, बाकीचे स्टुडंट काय करतायत? Stigma, then this one is style, this is ovary, ovary cha atmadhe, this one is ovule. Ovule, yes, anatropos ovule or ovule. Then this one is embryo sac. Embryo sac. Sagle lakshat aale tumhala? Sagle points kalale? Okay, then this one is काय आहे? हे कोलन ग्रेन. कोलन ग्रेन पासून इथे काय प्रेझेंट आहे? वॉटर अँड शुगरी सबस्टन्स. त्यानंतर कोलन डिपॉझिट झाला, त्यानंतर रिकॉग्नाइज झालं. सेम स्पेसिसचा असेल तरच तो वॉटर अँड न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करणार. त्यानंतर काय होणार? जर्मिनेशन. जर्मिनेशन मीन्स वॉट? इथे काय होत आहे आता? पोलन ट्यूब फॉर्म होत आहे. अँड एंट्री ऑफ पोलन ट्यूब आताच आपण बघितलं. जर्मिनेशन आपण हे बघितलं होतं, मोनोसायफोनस काय आहे आणि पॉलिसायफोनस काय आहे. ओके, त्यानंतर आपण बघितलं एंट्री ऑफ पोलन ट्यूब फ्रॉम द स्टाइल.
हॉलो स्टाईल मधून पण कशी होते एंट्री ते बघितली आपण, आणि सॉलिड स्टाईल मधून एंट्री कशी होते ते पण बघितली. त्यानंतर त्यामध्ये काय फॉर्म झालेलं बघितलं आपण, कॅलोस स्लग. ओके, आता ही एंट्री कुठून होत आहे, फ्रॉम द स्टाईल अप टू कुठपर्यंत जाणार, एम्ब्रियो अप टू दिस ओव्युल अँड देन टू द एम्ब्रियो सॅक. ओके, पोलन ट्यूब दिसत आहे हे सगळ्यांना क्लिअर. आता कलर तुम्हाला कुठला दिसत आहे हे मला माहिती नाही. ओके, दिस इज द यस रेड कलर आहे. आता पोलन ट्यूब मध्ये काय कंटेंट असतात ते मला तुम्ही सांगा. टू मेल गॅमेट, यस मेल गॅमेट अँड व्हॉट इज दिस व्हॉट आय एम ड्रॉइंग हिअर, कोलॅप्स प्लग, कॅलोज प्लग. काय फंक्शन आहे कॅलोज प्लग च, बॅकवर्ड डायरेक्शन थांबण्यासाठी. यामध्ये प्रेझेंट असणारे मेल गेमिट्स आहेत किंवा जेही कंटेंट आहे हे बॅक साईडला जाऊ नये, बॅकवर्ड डायरेक्शनला जाऊ नये. दॅट्स वाय दिस कॅलोज प्लग आर फॉर्म्ड हिअर. ओके, हे सगळे कुठपर्यंत, हे सगळे इव्हेंट कशामध्ये येतात, इन द पोलन क्रिस्टल इंटरॅक्शन. ओके, इथपर्यंत आपण बघितलं अप टू ओव्युल एंट्री झाली, त्यानंतर काय होणार अप टू एम्ब्रियो सॅक. वन ऑफ द टू सिनर्जिड सेल, पॉलिनेशन नाही म्हणणार तिथे, आता काय होणार आहे फर्टिलायझेशन नॉट पॉलिनेशन. पॉलिनेशन कुठे आहे, हिअर डिपॉझिशन ऑफ अँथर फ्रॉम द ऑन द स्टिग्मा, इट इज कॉल्ड ऍज पॉलिनेशन. ठीक आहे, इथे काय होणार आता आफ्टर दिस एंट्री पुढे जी प्रोसेस होणार त्याला काय म्हणणार आपण, फर्टिलायझेशन नॉट पॉलिनेशन. ठीक आहे, एम्ब्रियो सॅक पर्यंत ज्यावेळेस पोलन ट्यूब एंटर होणार, आफ्टर दॅट इट ऍब्सॉर्ब न्यूट्रिशन, इट ऍब्सॉर्ब वॉटर फ्रॉम वन ऑफ द टू सिनर्जिड सेल. आता सिनर्जिड सेल कुठे प्रेझेंट असतात, एम्ब्रियो सॅक मध्ये. मला एम्ब्रियो सॅकचं पूर्ण स्ट्रक्चर सांगा आता. हे तुम्हाला कळलं इथून इथपर्यंत सगळं समजलं, कोणाला काही प्रॉब्लेम इथपर्यंत? एम्ब्रियो सॅकचं कम्प्लीट स्ट्रक्चर सांगा मला आता. थ्री सेल्स आर प्रेझेंट ऍट चलाजा साइड, दे आर कॉल्ड ऍज एंटीपोडल सेल. एंटीपोडल सेल, एम्ब्रियो सॅक जरा वाकडा झालाय ना, आपण सरळ काढू. हे का सांगत आहे, कारण यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉइंट सांगायचं आहे तुम्हाला आता. दीज आर अँटीपोडल सेल्स ऍट द चलाजा साइड. ओके, देन हेअर आर मिडल ला कुठलं, टू पोलर न्यूक्लिया, टू पोलर न्यूक्लिया. देन द मिडल वन इज एक्सेल. एक्सेलच्या बाजूला ज्या दोन सेल्स प्रेझेंट असतात त्यांना काय म्हणणार, हेअर आर टू सिनर्जिड सेल्स. देन एम्ब्रियो सॅक पर्यंत तर ही पोलन ट्यूब एंटर होत आहे, बट आता ह्या एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये पोलन ट्यूब कुठून जाणार, फ्रॉम दिस वन ऑफ द टू सिनर्जिड सेल. या दोन पैकी एका सिनर्जिड सेल मधूनच ही पोलन ट्यूब जी आहे ती आतमध्ये एंटर होणार. तर यातली या दोन पैकी कुठली तरी एक सिनर्जिड सेल जी आहे ती डीजनरेट व्हायला लागते. काय व्हायला, ब्रेक झालं ते इजेक्ट डीजनरेशन. फिंगर लाईक प्रोजेक्शन अँड दिस फिंगर लाईक प्रोजेक्शन इज कॉल्ड ऍज फिलिफॉर्म ऍपरेटस. फिलिफॉर्म ऍपरेटस त्याला काय म्हणतात, फिंगर लाईक प्रोजेक्शन कुठल्या साईडला असते, टुवर्ड्स द मायक्रोपाइल साइड. आणि हे फिलिफॉर्म ऍपरेटस काय करते, ह्या पोलन ट्यूबला गाईड करते कशासाठी, टू द एंट्री इन टू हिज एम्ब्रियो सॅक. आता या दोन पैकी जर ही सिनर्जिड सेल डीजनरेट व्हायला लागली तर ह्याची जी फिलिफॉर्म ऍपरेटस आहे ती ह्या पोलन ट्यूबला काय करेल, गाईड करेल. आणि फ्रॉम दिस पोलन ट्यूब, फ्रॉम दिस सिनर्जिड सेल, दिस पोलन ट्यूब ऍब्सॉर्ब वॉटर अँड गेट रप्चर ऍट धिस.
आणि मग रप्चर झाल्यानंतर काय होणार, रप्चर म्हणजे काय ब्रेक होणार, आणि ब्रेक झाल्यानंतर काय इथे रिलीज होणार, टू विच आर प्रेझेंट इन द पोलन ट्यूब. ओके, हा जो पॉइंट सांगितला मी फिलिफॉर्म ऍपरेटसचा, हा स्टार मार्क क्वेश्चन आहे. फिलिफॉर्म ऍपरेटस काय कर, मॅम फिलिफॉर्म ऍपरेटस कोणाजवळ आहे, ट्यूब एंटर्स इन टू दिस एम्ब्रियो सॅक अँड गेट अँड इट ऍब्सॉर्ब वॉटर फ्रॉम द सिनर्जिड सेल अँड इट गेट रप्चर एट दॅट टू मेल गॅमेट्स इन टू दिस एम्ब्रियो सॅक. आणि हेच काय झालं, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. त्याच्यानंतरचा जो पॉइंट येणार म्हणजेच फर्टिलायझेशन, तो आपण बघणार आहोत. डबल फर्टिलायझेशन, मॅम डबल सांगा काय सुद्धा, तुमचा आवाज ब्रेक मध्येच कट झाला, तुमचा वॉइस ब्रेक कुठून नाही समजला, कुठून नाही समजलं हे सांगा मला. फिलिफॉर्म ओके काय ठीक आहे सांगते. दिस वन इज अ फिलिफॉर्म ऍपरेटस विशेष सांगत आहे फक्त. दिस इज एक सेल, काय आहे एक सेल, मी फक्त एवढं स्ट्रक्चर आता मोठं करून दाखवत आहे. एक सेलच्या बाजूला कुठले सेल्स असतात, टू सिनर्जिड सेल्स. ओके, एक या साइडला आणि या साइडला टू सिनर्जिड सेल्स आर प्रेझेंट ऍडजसंट टू द एक सेल. आणि सिनर्जिड सेल जवळ काय असतं, फिलिफॉर्म ऍपरेटस टू द टुवर्ड द मायक्रोपाइल एंड. फिंगर लाईक प्रोजेक्शन असतात हे, and this finger like projection is called as filiform apparatus. Filiform apparatus, this filiform apparatus helps to the pollen tube. Okay, kiwa guide karte, help kasha sathi karte, it guides to the pollen tube for the entry into the embryo sac. ata ya don paiki kutli tari ek synergid cell kay honar, degenerate vhayla lagel. ओके, आणि डीजनरेट होणाऱ्या सिनर्जिड सेल मधून काय होणार, ही जी पोलन ट्यूब जी आहे ती एंटर होणार. आता ही सेल काय होत आहे, सपोज धिस सिनर्जिड सेल गेट डीजनरेट. ओके, मग ह्यातून काय होणार, धिस वन इज अ पोलन ट्यूब विच कॅरी टू मेल गेमिट्स अँड अदर कंटेंट. ठीक आहे, मग यामध्ये प्रेझेंट असणार वॉटर जे आहे ते हे पोलन ट्यूब ऍब्सॉर्ब करणार, अँड ऍब्सॉर्ब केल्यानंतर ही सिनर्जिड सेल तर काय होणार, डीजनरेट होणार, ऍब्सॉर्ब करणार वॉटर अँड बर्स्ट होणार, रप्चर होणार. आणि काय करणार, यामध्ये प्रेझेंट असणारे, आता रप्चर जर झालं, ब्रेकडाऊन जर झालं तिथे या पोलन ट्यूबचं, तर काय होणार, त्यातून जे दोन मेल गॅमिट्स प्रेझेंट आहेत ते मेल गॅमिट्स त्या एम्ब्रियो सॅक मध्ये रिलीज होणार. ओके, समजलं आता, हो, आर यू गेटिंग अप टू दिस, यस. आणि हेच होतं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. काय गरज आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शनची, जर हे इंटरॅक्शनच झालं नाही, ओके, पोलन इथे डिपॉझिट झालं नाही, त्यानंतर पोलन ट्यूब फॉर्म झाली नाही, फर्टिलायझेशन झालं नाही, तर पुढे एम्ब्रियो सॅक पर्यंत पोलन ट्यूब एंट्री होणार नाही, काय होणार नाही, तर डबल फर्टिलायझेशन होणार नाही. ओके, सो दिस इज द की, किंवा हे काय आहे, फार इम्पॉर्टंट प्रोसेस आहे फॉर बिफोर फर्टिलायझेशन. ठीक आहे, फर्टिलायझेशनच्या आधीची फार महत्वाची प्रोसेस आहे, फ्रॉम डिपॉझिशन ऑफ पोलन टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन टू एम्ब्रियो सॅक. ठीक आहे, समजलं इथपर्यंत सर्वांना, हो मॅडम. ओके, याचा इम्पॉर्टंट समजला. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स मध्ये फार महत्वाचं पॉइंट आहे हा, आणि सीड फॉर्मेशन होण्यासाठी ही फार महत्वाचं आहे. हा पॉइंट समजला, फिलिफॉर्म ऍपरेटसचा हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, यावर क्वेश्चनिंग होते. आणि मी जे एमसीक्यूज काढलेले आहेत तुमच्यासाठी, आपल्या हा चॅप्टर संपल्यानंतर आपण एमसीक्यूज घेणार आहोत, तर त्या एमसीक्यू मध्ये फिलिफॉर्म ऍपरेटसवर एक क्वेश्चन हमखास असणार आहे. ठीक आहे, यानंतर आपण बघणार आता आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. फर्स्ट पॉइंट बघितला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन,
And then second one is artificial hybridization. Okay, artificial hybridization. तर आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणजे काय? पहिले यामध्ये कुठला पॉलिनेशन होणार ते सांगा मला. सेल्फ पॉलिनेशन होणार की क्रॉस पॉलिनेशन होणार? क्रॉस पॉलिनेशन. काय गरज आहे याची? आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनची काय गरज आहे? जे तुम्ही डिफरंट टाईपचे हायब्रिड पीक बघता, हायब्रिड क्रॉप जे बघता, काय करतात ते? सपोज आता त्या दिवशीही सांगितलं हे एक प्लांट आहे आणि हे दुसरा प्लांट आहे, याची इम्युनिटी पॉवर जास्त आहे किंवा रोग प्रतिकार शक्ती या प्लांटची जास्त आहे याची कमी आहे, मग या दोघांचं ज्यावेळेस क्रॉसिंग करणार तर यांच्या क्रॉसिंग पासून जी प्रोजेनी इथे आपल्याला मिळणार तिची ही कशी असणार? रोग प्रतिकार शक्ती जास्त असेल. ओके, ऍज कम्पेअर टू दिस प्रिव्हियस वन. सो फॉर दॅट पर्पज, किंवा यामध्ये न्यूट्रिशन कमी आहेत, यामध्ये न्यूट्रिशन जास्त आहेत, हे दोन वेगवेगळे क्रॉप्स आहेत. ठीक आहे, यामध्ये कसं आहे? न्यूट्रिशन जास्त आहे आणि यामध्ये न्यूट्रिशन तर कमी आहेत, पण यामध्ये जे इम्युनिटी पॉवर असते किंवा रोग प्रतिकार शक्ती आपण म्हणतो ते रेझिस्टन्स पॉवर यामध्ये जास्त आहे. ओके, रेझिस्टन्स पॉवर यामध्ये जास्त आहे, मग आपल्याला न्यूट्रिशन पण पाहिजे जास्त क्रॉप मध्ये आणि रेझिस्टन्स पॉवर पण आपल्याला जास्त पाहिजे. मग अशा वेळेस आपण काय करणार? या दोन्ही क्रॉपची काय करणार? आपण क्रॉसिंग करणार आणि क्रॉसिंग केल्यानंतर जी नेक्स्ट प्रोजनी राहणार त्यामध्ये आपल्याला काय मिळणार? न्यूट्रिशन पण मिळणार अँड रेझिस्टन्स पॉवर पण जास्त मिळणार. फॉर दॅट पर्पज, म्हणजे आपल्याला जे क्रॉप आहे ते आणखी चांगल्या प्रतीचं मिळायला पाहिजे, फॉर दॅट पर्पज दिस आर्टिफिशियल टेक्निक इज इम्पॉर्टंट. आता समजलं काय गरज आहे या आर्टिफिशियल टेक्निकची किंवा आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनची? टू इन्क्रीज ऑर टू इम्प्रूव्ह द क्रॉप. क्रॉपचे जे किंवा क्रॉपला काय म्हणणार आपण? पीक. ओके, पीक जे आपण घेतो ते चांगल्या प्रतीचं असायला पाहिजे, त्यासाठी आपण काय करणार? आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. या आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन मध्ये इमॅस्क्युलेशन इज इम्पॉर्टंट प्रोसेस. यावर पण क्वेश्चन असू शकतो. एमॅस्क्युलेशन म्हणजेच काय? एमॅस्क्युलेशन इज रिमूवल ऑफ अँथर बिफोर अँथेसिस. रिमूवल ऑफ अँथर, रिमूवल ऑफ स्टेमेन बिफोर अँथेसिस. नाव व्हॉट अबाउट अँथेसिस? फक्त हे मी टर्मिनॉलॉजी इथे लिहत आहे, तुम्ही तेवढं बघा, मी सगळं एक्सप्लेन करते. अँथेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ, ओके, फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स म्हणजेच काय तर अँथेसिस. पण इथे काय आपण क्रॉप काढूया, एक फ्लावर काढते. This one is a receptacle. Okay, this is style, stigma, style and ovary. आणि यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे बायसेक्शुअल फ्लावर मध्ये? दिस वन इज अ स्टेमेन्स. मग हे स्टेमेन्स आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. का रिमूव्ह करायचे आहेत? कारण आपल्याला सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करायचं आणि काय करायचं आहे? आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणजेच क्रॉस पॉलिनेशन करून आणायचं आहे. मग अशासाठी आपण काय करणार? इमॅस्क्युलेशन. इमॅस्क्युलेशन मीन्स फॉर रिमूवल ऑफ स्टेमेन्स बिफोर अँथेसिस. या स्टेमेन्स मध्ये पोलन ग्रेन फॉर्म व्हायच्या आधीच काय करणार आपण? हे पोलन ग्रेन्स फॉर्म व्हायच्या आधीच यातून आपण स्टेमेन्स रिमूव्ह करणार आणि हे स्टेमेन्स रिमूव्ह करण्याची जी प्रोसेस आहे याला काय म्हणतात? इमॅस्क्युलेशन. ओके, यालाच काय म्हणतात? इमॅस्क्युलेशन. इम्पॉर्टंट पॉइंट आहे, क्वेश्चनिंग होते. वेअर डिड इमॅस्क्युलेशन ऑकर? कधी करायचं असते इमॅस्क्युलेशन? ड्युरिंग मॉर्निंग. दुपारी करणार किंवा रात्री करणार? नाही,
ड्यूरिंग अर्ली मॉर्निंग आपल्याला इमॅस्क्युलेशन करावं लागतं. का करावं लागतं? कारण इमॅस्क्युलेशन जर आपण केलं नाही तर ह्यातले जे पोलन ग्रेन्स आहेत हे पोलन ग्रेन्स या स्टिग्मावर डिपॉझिट होऊन जातील आणि सेल्फ पॉलिनेशन होणार. मग तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट मिळणार नाहीत. दॅट्स वाय इमॅस्क्युलेशन अकर्स ड्युरिंग किंवा कधी करायचं असते ड्युरिंग मॉर्निंग. आता आपण काय केलंय हे पोलन ग्रेन्स सॉरी हे स्टेमेन्स आपण रिमूव्ह केले म्हणजे काय केलं आपण इमॅस्क्युलेशन. तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे कॉलेजमध्ये ज्यावेळेस तुम्ही आपण डिसेक्शन करतो हिबिस्कस फ्लावरचं त्यावेळेस तुम्हाला इमॅस्क्युलेशन करावं लागणार आहे. ओके मग तुम्ही इमॅस्क्युलेशन कधी केलं याला एक आपण टॅग लावतो. त्यानंतर या अक्ष फ्लावरला एक टॅग लावत असतो. त्या टॅगवर काय काय लिहत असतो आपण इमॅस्क्युलेशनचा टाइम कधी तुम्ही इमॅस्क्युलेशन केलं ते इमॅस्क्युलेशन तुम्ही आणि हे जो प्लांट तुम्ही यूज केलेला आहे त्या प्लांटचं नाव तुम्हाला त्या टॅगिंगवर सगळं लिहावं लागतं. त्यानंतर आफ्टर इमॅस्क्युलेशन धिस कम्प्लीट फ्लावर तुम्हाला याला काय करावं लागतं बॅगिंग करावं लागतं. एक पॉलिथिन बॅग जी असते ती तुम्हाला याला पॅक करून ठेवावं लागतं आणि त्याला 2 ते 3 होल करायचे असतात फॉर द एरेशन. त्यामध्ये हवा जायला थोडीफार हवा जायला काय करावं लागेल तुम्हाला त्याला पंचर करावं लागतं ऍट सम स्पेसेस. ठीक आहे. सो धिस इज आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. कधी करतो आपण ज्यावेळेस आपल्याला इमॅस्क्युलेशन करावं लागतं त्यावेळेस आपण ह्या सगळ्या प्रोसेस करतो. ओके समजलं हे तुम्हाला? हो. आर यू गेटिंग अप टू इट सगळे स्टुडंट? येस येस मॅम. ओके आजच्या लेक्चर मध्ये आपण इथपर्यंतच बघूया. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन बघितलं आणि आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन बघितलं. व्हॉट इज मीन बाय इमॅस्क्युलेशन? रिमूव्हल ऑफ स्टॅमेन बिफोर एंथेसिस. पॉइंट लक्षात ठेवायचा जर तिथे स्टेमेन्स तुम्ही रिमूव्ह करत आहात पण सेल्फ पॉलिनेशन नंतर रिमूव्ह जर केलं तुम्ही तर तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट मिळणार नाही. तर कधी करायचं आहे रिमूव्हल ऑफ स्टेमेन्स बिफोर एंथेसिस. एंथेसिस मीन्स व्हॉट? फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स कुठे फॉर्म होतात? अँथरच्या आतमध्ये. ते जर फॉर्म व्हायच्या आधीच तुम्ही अँथर त्यातून जे स्टेमेन्स आहे बायसेक्शुअल फ्लावर मधून ते स्टेमेन्स आपण रिमूव्ह करतो त्यालाच काय म्हणतात इमॅस्क्युलेशन. ओके समजले हे दोन पॉइंट फार महत्वाचे होते. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण डबल फर्टिलायझेशन बघणार आहोत. त्यामध्ये सिनगॅमी म्हणजे काय त्यानंतर पोरोगॅमी मिझोगॅमी ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज उद्याच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत. आजच्या लेक्चर मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर वी विल स्टॉप हियर. आहे कोणाला काही प्रॉब्लेम? ओके सो अवर टुडेज लेक्चर इज स्टॉप हियर. गुड डे मॅम. सेम टू यू. गुड डे मॅम. सेम टू यू.